नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यास माझा मित्र याचा दुसरा भाग. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करायला बसण्याचा अगोदर आपल्याला प्रश्न हा पडला पाहिजे की मला अभ्यास कशासाठी करायचा आहे. आपल्या पालकांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात आणि त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं यासाठी त्यांनी आपल्याला कॉलेजमध्ये पाठवलेलं असतं शिक्षणासाठी. मात्र आपण शिक्षण कमी आणि इतर गोष्टींमध्ये जास्त लक्ष देतो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात आधी आपल्या स्वतःच्या मनाला हे सांगितलं पाहिजे की मला अभ्यास का करायचा आहे. माझ्यासाठी स्वतःसाठी तो उपयोगाचा आहेच आहे, कारण त्यावरच माझं पूर्ण भविष्य अवलंबून असणार आहे. त्यासोबतच माझे आई वडील त्यामुळे खुश होणार आहे आणि त्यांना खुशी मिळणार असेल तर त्यांच्यासाठी आपण अभ्यास करणं हे आवश्यक असतं. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांच्या खुशीसाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी अभ्यास करावा. अभ्यासामुळे कळत नकळत आपला स्वतःचा विकास होत असतो. स्वतःची मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक विकास होत असतो आणि तो विकास घडून येण्यासाठी आपण अभ्यास करणे हे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आईवडिलांचा प्रॉपर्टीचा हिस्सा आपले भाऊ बहीण घेऊ शकतात, परंतु आपल्या ज्ञानाचा हिस्सा कोणीही घेऊ शकत नाही. तो फक्त तुमच्यासाठी असतो आणि तुम्हीच त्याचे पूर्ण मालक असतात. म्हणून तुम्ही अभ्यास हा स्वतःसाठी करायचा आहे आणि त्याची तयारी करताना आपण पूर्णतः त्यासाठी स्वतःचं वेळ त्या ठिकाणी वापरायची आणि दिवसाचा पूर्ण वेळ, जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये कसा लावता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. मित्रांनो, आपल्याला अभ्यास हा केवळ परीक्षा पास होण्यासाठी करायचा नसतो. परीक्षा ह्या आयुष्यभर होत असतात, परंतु आयुष्याची परीक्षा पास होण्यासाठी, सामर्थ्यवान होण्यासाठी आणि कीर्ती मिळवण्यासाठी तुम्हाला खरा अभ्यास करायचा असतो. आणि तसा अभ्यास जर तुम्ही केला तर आयुष्यात तुम्ही नक्कीच सक्सेसफुल बनतात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचा विकास करा आणि सतत अभ्यास करा. तुम्हाला आयुष्यात कायमसाठी ती शिदोरी असणार आहे आणि ती तुम्हाला आयुष्य पूर्ण जगण्यासाठी उपयोगात येणार आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच पुढच्या व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यासमोर हजर होऊ.